ओम साई वड्या सा टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता रवाना होत आहे नवीन दिवस आहे आज खऱ्या अर्थानं मात्र पुन्हा एकदा आम्ही या आजच्या दिवसासाठी देखील दहा संघांना इन्व्हाइट केलं आहे सकाळच्या सतरामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत मी जे शेड्यूल पोहोचवलं तशा पद्धतीने मॅचेस राहणार आहेत आजच्या दिवसामध्ये आणि त्यामधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला भेटेल दुर्गा स्पोस बोसपाडा आणि बाराव्या खेळाडूची भूमिका सर्वात महत्त्वाची आम्ही मानत असतो जर बाराव्या खेळाडू जर तुमचा हुशार असेल आमच्याकडे तर कोणतीही चुकी होत नसते तर त्यासाठी जो बारावा खेळाडू आहे तो आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण पाठवायचा आहे दोन्ही टीमच्या कॅप्टननं ती गेली आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची सुरुवात ही झालेली आहे यावेळेस सफळ होऊन इथून फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता लाऊड अपील तर झालेली आहे परंतु एक्झॅक्ट काय घडलं आहे इथे लेग बाईट अशा पद्धतीने पंच दर्शवत आहेत म्हणजे धाव इथे कोणती मिळणार नाहीत कारण हा चेंडू थर्टी आर सर्कलमध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर बॉलर आणि किपर धरून देखील नऊ क्षेत्ररक्षक थर्टी आर सर्कलमध्ये आहेत आणि फक्त दोन क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत त्यांचा विचार थोडासा फलंदाजांना करावा लागेल आणि फटके सजवावे लागतील संधी होती आता त्या संधीचं सोनं कर्णगर गरजे जर राहील आणि इथे टिपला गेला झेल पॉईंट क्षेत्रामध्ये हा झेल टिपला आहे फलंदाज होतोय बाद विकेट असेल त्यानंतर ऑन लाँगॉन देखील क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं परंतु हा बॉल चाललाय आता पॉइंट कवर सीमारेषाकडे तिकडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत ओ हो फिल्डिंग अतिशय सुरेखरित्या झाली आज फिल्डिंग स्टँडर्ड मात्र इथून पाहायला भेटतो आणि हे पहा आउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागतो नवीन फलंदाज विजय दाखल होत आहेत फिल्डिंग अतिशय सुरेखरित्या झाली बॉल आतमध्ये ढकलला गेला आणि त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज इथे देखील फलंदाज बाद बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का लागतोय या टाकून बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला होता तशा पद्धतीने प्रयत्न गोलंदाज सचिनचे राहिले होते इथे आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल याला आत्महत्या म्हणतात आणि इथे ही आत्महत्या होते यश फलंदाज बाद आणि हा फटका मात्र बोसपाट्या टीमला देऊन जातो बागपूरवरती जाऊन इथून फोर्स करण्याचा जा प्रयत्न झाला होता प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि ते झेल टिपला गेले यस फलन पंचवीस धावा पाहत आहात सचिन गोलंदाज आहे गोलंदाजीच्या अॅक ओ व पिचोता आडबाटना फटका सजवलाय हा फलंदाज होता तरी कुठे भरपूर लेट आलाय परंतु थेट एंट्री हा बॉल चाललाय ए वन क्वालिटी मारला आणि हा मिड विकेट क्षेत्रामध्ये आगाज केलाय त्यानं धाव फलक एकतीस या वेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार पाहायला भेटतोय परंतु क्षेत्रक्षक आहेत आता कवर क्षेत्रामध्ये डीप मध्ये टिपला गेलाय झेल संपलाय विजय फॉलोबॅक ज्या आहे स्वतःच्या फॉलो थ्रू चांगले चांगलं अक्षर बॉल लगेचच किट सातत्यानं फेकले गेले तरी देखील धावा मात्र पाहिजे तशा रोखता आल्या नाही त्यानंतर कारण सुरुवात चांगली होती फक्त पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव आणि त्याच्यानंतर लयलूट केली गेली यावेळेस अडवा बाडना फटका सजवला ललित तिकडे होता चांगलं क्षेत्राक्षण फेकी अॅक्युरेट होती बॉल डायरेक्ट हिट देखील झाला असता परंतु इथे अडवण्याच्या प्रयत्नात इथे आता दोन धावा मिळत आहेत षट्य क्रमांक चौथं फिनिश झालं चार ओव्हरचा खेळ झाला आहे धाव फलकावरती जोडल्या गेल्यात या चार ओव्हरमध्ये तेहतीस आणि चौतीसचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले -के आहे ओम साई वडाजपाडा टीम समोर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल कला लगेच दुर्गा स्पोर्ट भोसपाडा टीम आपण क्षेत्ररक्षण देखील सजवा भेटतोय सुभाषने ती बॅटिंग केली होती आता पाहूयात इथून गोलंदाजी ते कसे करतायत दुसऱ्या बाजूने गणपत समोर आहे चिमन नॉन स्ट्रायकिन वरती पहिलाच बॉल उडवला गेला आहे कवर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र हवेमध्ये आणि काही काळानंतर हा झेल टिपला गेलाय फलंदाज त्यानंतर भावेश पवार असेल घात फलंदाज हे लेफ्ट हँड बॅटर आहेत संजू कनजाचं देखील नाव आतुरतेने घेतलं जाईल कारण लेफ्ट हँड बॅटर नेहमी घातकी असतात हे त्यांना सिद्ध केलं पुन्हा संधी संधी झालाय सोना आता स्वतः गेलेत स्वतः आहे आजची मन या फलंदाजाचं आलेल्या दोन धावा दोन धावसंख्येच्या मदतीने आता धावफलक पोहोचला आहे चार धावसंख्येवरती यावेळेस फाईन लेगला ले खेळायचं होतं कही पेनी गायवर कही पे, कही पे आता मात्र वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती आहे चार वरती तीन धक्के दिलेत वड्याचा पाट्या टीमला चौतीसचं टार्गेट आहे उर्वरित तीस धावा काढायच्या आहेत हा लोगो फुलटॉस फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला ओव्हर द बॉलर हेड फटका सेपमध्ये आहे चेंडू मात्र चालला आहे पाठला केला जातोय ओ हो हा बॉल मात्र इथून पाहालाय नंबर घेऊन जर्सीवरती इथून गोलंदाजी करतोय पहिला फुलटॉस आडव्या बाट न पूर्णपणे शफळ होऊन फटका सजवलाय लाँगलेगला हा बॉल चाललाय दन 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 करत बॉन्डी लाईनच्या पार आला हा चौकार मिळेल आणि दोन धावसंख्येच्या मदतीने एकवीस पर्यंत पोहोचले ओम साई वडजापाडा टीम तेरा धावसंख्येची अजून देखील गरज आहे हा लोवो फुलटॉस फुल धावा वसूल करण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे आणि हा झेल टिपला गेलाय फलंदाज महत्वाचा ओव्हरपीच होता इथे मात्र झेल टिपला गेलाय फलंदाज बाद भगवान तर दगड चेंडू अडवले जात आहेत उर्वरित आता पाहायला गेलं तर मात्र तीन चेंडू मध्ये नऊ धाव संख्येची गरज हा फुल टॉस फुल धावा वसूल करण्याच्या प्रयत्नात हवे मध्ये पुन्हा क्षेत्राचे तिकडे आहेत जेल सोडला गेलाय परिणामस्वरूपी आता दोन धावा पुन्हा मिळतील बॅकअप चांगलं पाहायला भेटतय पाहता पाहता इथे तिसरी धाव कम्प्लीट हो हो इथे काय घडलं वाटत देखील नव्हतं की धाव कम्प्लीट होईल महत्वाची धाव होती आणि इथून आता पाहता पाहता तीन धावा झाल्यात कंप्लीट अठ्ठावीस धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत सहा धाव गरज दोन चेंडू सहा या बॉलवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं राहील षटकार आला तर मॅच फिनिश चौकार आला तर शेवटच्या बॉलवरती दोन राहतील बी डी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती हा हा इथे स्विंग अँड मिस आता मात्र थोडंसं डोक्यावरती हात ठेवलाय फलंदाजानं पूर्णपणे ताकद जरूर झोतली होती परंतु कनेक्शन नाही झालं दिनेश तिकडे प्रयत्न करत होते शेवटचा बॉल आता शिल्लक गोल्डन षटकार इथे येईल का जर आला तर सामना फिनिश होईल एक चेंडू सहा धावा बागपूडवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला आहे बॉल मात्र पार झालेला नाही थटी सर्कल सर्कलमध्ये आणि अशा पद्धतीने पहिला सामना जिंकलाय स्पोर्ट भोसपाटा टीम अभिनंदन तसेच हाडलक वडसपाटा टीम